देशद्रोहांच्या विरोधात बोलायचं असल्यास मी 50 वेळा हा गुन्हा करेन, मी माझ्या शब्दावर ठाम, हक्कभंग प्रस्तावावरून मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रारंभ होण्यापूर्वी विरोधकांनी चहा पाण्याचा बहिष्कार टाकल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशद्रोहांसोबत चहा पाणी टाळले तर बरं झालं अशी प्रतिक्रिया दिली होती। खासदार संजय राऊत यांच्या विरोधात हक्कभंग आणण्याची तयारी केल्यानंतर विरोधक सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या याच वक्तव्यावरून आक्रमक झाले आहेत। आज विधान परिषदेमध्ये त्याचे पडसाद उमटले। विरोधकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात हक्कभंग दाखल करण्यात आला। हक्कभंग दाखल करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत खुलासा केला। यावेळी त्यांनी आपण आपल्या शब्दावर ठाम असल्याचं सांगितलं। मी केलेलं वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार, रावसाहेब दानवे यांच्या विरोधात नव्हतं, तर मी नवाब मलिक यांच्या विरोधात होतं अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी केलेल्या खुलाशानंतरही विरोधकांचं समाधान झालं नाही। दुसरीकडे संजय राऊत यांनी आपल्या वक्तव्याचा 7 दिवसात खुलासा करावा अशी सूचना उपसभापती नीलम गोरे यांनी केली आहे। पहिलं तर मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की जो हक्कभंग या विरोधी पक्षनेते आणि संबंधित सदस्यांनी दिलेला आहे, मी आपल्याला सांगितलं की यामध्ये जे माझं वक्तव्य आहे हे अजित दादा किंवा इतर जे सदस्य पत्रकार परिषदेमध्ये होते, अंबादास दानवे पण होते, यांच्या बाबतीमध्ये बिलकुल नव्हतं। माझं स्पष्ट मत होतं की नवाब मलिक हे महाविकास आघाडीमध्ये मंत्री होते आणि चहा पिणं टळलं असं मी म्हटलेलं आहे। मी माझ्या शब्दावर आजही कायम आहे। मी कधी शब्द एकदा बोललो तो परत फिरवत नाही। आणि यामध्ये अजित दादांनी सुरुवात केली महाराष्ट्र द्रोही। आम्ही महाराष्ट्र द्रोही कसे काय? म्हणजे महाराष्ट्र द्रोही सगळे आले त्याच्यामध्ये, सभागृह आलं, सगळे आले, म्हणजे सरकारने चहापान जे आमंत्रण दिलं होतं ते महाराष्ट्र द्रोही। महाराष्ट्र द्रोह्यांबरोबर आम्ही चहा पिणार नाही। म्हणजे आम्ही महाराष्ट्र द्रोह काय केला? आम्ही खऱ्या अर्थाने या ठिकाणी जे 2019 रोजी हे जे सरकार शिवसेना भाजपा आणि राष्ट्रवादीचं जे स्थापन झालं, जे लोकांच्या मनाच्या विरुद्ध सभापती महोदया मतदारांच्या विरुद्ध या ठिकाणी जे मॅन्डेट लोकांनी दिलं होतं त्याच्या विरुद्ध सरकार स्थापन झालं, त्याच्या विरुद्ध भूमिका घेतली, हा महाराष्ट्र द्रोह आहे का?